जग सध्या कोरोनाच्या महामारीने या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योगधंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत आहे. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढवले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे. 7 जून 2020 पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असून शनिवार पर्यंतची ही दरवाढ पाहता पेट्रोल मध्ये प्रति लिटर 9.12 रुपये तर डिझेल मध्ये 11.01 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. देशभरात पेट्रोलच्या किमती प्रति लिटर 87 ते 88 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती पाहता पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे. सर्वसामान्य जनता दुहेरी संकटात असताना आपण या प्रश्नाकडे जातीने लक्ष देऊन दिलासा द्यावा असे निवेदन 2 जुलै 2020 ला लाखनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू निर्वाण यांनी लाखनीचे तहसीलदार विराणी यांच्या हस्ते राष्ट्रपती यांना दिले. निवेदन देते वेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट शफील अद्धानी, लाखनी तालुकाध्यक्ष राजू निर्वाण, आकाश कोरे, पंकज शामकुवर, मोहन निर्वाण, प्रशांत वागाळे, अनिल बावनकुळे, हेमंत बळवाई, योगेश गायधनी, कैलास भगत, कल्पना भ्युगडे, प्रिया खंडारे, प्रदीप तितिरमारे उपस्थित होते. बीएस क्राइम इंडिया न्यूज की रोजाना खबरों के लिए यूट्यूब चैनल, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर लाइक, कमेंट और शेयर करें. साथ ही यूट्यूब पे हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें और गूगल प्ले स्टोर से बीएस क्राइम इंडिया न्यूज ऐप को डाउनलोड कर रोजाना खबरों के लिए हमसे जुड़े रहें.